उत्तम गैल्वा स्टील कंपनी विरोधात कामगार भारती युनियनचा यलगार। उत्तम गैल्वा स्टील लिमिटेड डोणवत येथील कंपनीला कामगारांचा वेतन करार व आडी अडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला, परंतु कंपनी व्यवस्थापनाकडून कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामगार हिताबाबत कार्यवाही झाली नाही। कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर अन्याय होत आहे। कामगार भारती, माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनादरम्यान केवळ आश्वासन देण्याचे काम उत्तम गैल्वा कंपनीमधील मॅनेजमेंट करीत आहे। कायदेशीररित्या कंपनीला कामगार आयुक्त पनवेल स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र देऊन कंपनीची चर्चा करण्यासाठी युनियनचे पदाधिकारी सरचिटणीस हिराजी पाटील, गौतम पाटील, उपाध्यक्ष हेमंत सिंग, उपाध्याय, चिटणीस, कंपनीमधील कमिटी मेंबर व सर्व कामगार गेले असता त्यांना मुजोर असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आत घेण्यास मज्जाव करण्यात आला। भर पावसात 4 तास कामगार भारतीचे अध्यक्ष व सदस्य कमिटी मेंबर व कर्मचारी यांना गेटच्या बाहेर ताटकळत उभे केले। याचा परिणाम कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेत काम बंद आंदोलन चालू केले। यापूर्वी संघटनेच्या माध्यमातून कामगार आणि 2 वेळा काम बंद आंदोलन केले होते। दुसऱ्या आंदोलनाच्या वेळी व्यवस्थापनाने लेखी आश्वासने देऊनही ती कामगाराबाबतची आश्वासने अजूनपर्यंत पाळलेली नाहीत, म्हणून व्यवस्थापनासोबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला, परंतु मुजोर झालेल्या व्यवस्थापनाने कोणताही लेखी व्यवहार संघटनेसोबत केला नाही। त्यामुळेच कंपनीच्या मॅनेजमेंटवर कामगारांनी आंदोलन करून ही वेळ आणून ठेवली आहे। याला जबाबदार कंपनी आहे आणि कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल, असे युनियनचे संस्थापक अध्यक्ष हिराजी पाटील यांनी सांगितले। यावेळी कामगारांशी संवाद साधताना कामगार भारतीचे सरचिटणीस हिराजी पाटील यांनी कामगारांना सांगितले की आपण सर्वांनी एकत्र येऊन एकीचे बळ काय असते हे कंपनीच्या मुजोर झालेल्या मॅनेजमेंटला दाखवून दिल्यामुळे आपल्या एकीचा विजय झाला असून यापुढेही अशीच एकी ठेवून सर्वांनी कामगारांची पिळवणूक करणाऱ्या मुजोर मॅनेजमेंटला वठणीवर आणूयात। यावेळी त्यांनी सर्व कामगारांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, सहज समाचार, खोपोली।